डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची MASCS 1001 येलो गोल्ड ही व्हरायटी इथं सेलू आंबा तालुका अंबाजोगाई इथं पेरलेली आहे. VVF पद्धतीचं जे आहे तिथं अवलंब जे आहे ते त्यांनी केलं आहे. व्हरायटी कशी दिसते दाखवतो मी. हॅलो, आणि शेंगा पण मोजणार आहे तिथं. तर दोन झाडातलं अंतर ज्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन झालेलं आहे तिथं व्यवस्थित जे आहे ते फुटवा, आणि एकदम अशा गुच्छामध्ये जे आहेत ते शेंगा इथं लागलेले आहेत. हे अशा पद्धतीनं एकदम गुच्छामध्ये शेंगा आहेत. हे जे व्हरायटी आहेत तर म्हणजे पावसाच्या खंडामध्ये सुद्धा व्यवस्थित तग धरणारी म्हणून व्हरायटी आपण म्हणू शकतो. मराठवाड्यामध्ये एक नवीन पर्याय समजा. तसं पाहता आपण बऱ्याच ठिकाणी MAS आपलं जे काय MAVS आहे 71 नंबर अशाच पद्धतीनं जिथं अंतर व्यवस्थित मेंटेन झालं ह्याच्या आधी त्याचा व्हिडिओ आपण शेअर केला होता. आता आम्ही इथं शेतकरी महोदय आहेत तर त्यांनी शेंगा मोजताय, बघू किती होतात काय. पण पावसाचा खंड पडलेला असताना सुद्धा खूप चांगलं जे आहे म्हणजे आज परिस्थिती जर पाहिलं सगळीकडं तर KDS 726 असेल, DS 228 असेल तर हे पूर्ण जे आहे ते पानं लवकरच मॅच्युअर होऊन जे आहे ते म्हणजे शेंगा हिरव्या आहेत आणि पानं पूर्ण पिवळे पडलेले अशी जी परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी झाली ती इथं तशी जी परिस्थिती नाही आहे. आता इथं पाहू शेंगा किती झालेले. तर इथं शेंगा आम्ही वेगवेगळ्या केलेल्या आहे, एकच झाड इथं तोडलेलं. तर आता हे तीन हजार 33 आहेत. 69 साहेबाच्या 69 आणि 79 शेंगा ज्या आहेत ते दोन दोन बिया असलेल्या ह्या 79 शेंगा, आणि आता साहेबांनी जी काही इकडे मोजलेल्या तीन तीन बिया असलेल्या किती साहेब. तर अशा पद्धतीनं आता तुम्ही थोडंसं सांगा अवताडे साहेब की म्हणजे ही जी काही व्हरायटी तुम्ही आणली होती तर त्याचे अनुभव सांगा तुम्हाला काय काय वाटले ह्याच्याबद्दल. आता तर बियाणं तर आणलं तुम्ही कंपनीकडून, ते भेसळ झाली ते 12 भानगडी झाल्या ठीक आहे त्याचं काय माहित नाही. तुम्हाला 612 म्हणून त्यांनी दिलं आणि ऍक्च्युअल ते होतं 1001 बरोबर ना, तो विषय झाला. पण व्हरायटीच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव. फुलं लागले, फुलात व्हरायटी आली, हो हो हो, फुलं बघून मग ते बियाणं चांगलं आहे असं आम्हाला वाटतं. हा म्हणजे तुम्हाला ओळख एक झाली किंवा गावात सगळे 612 ला लागलेत जांभळे फुलं आणि आपल्या सोयाबीनला लागलेत पांढरे फुलं, मग त्याच्यावरून तुम्ही थोडंसं ते विषय हे केला बरोबर की नाही. तर व्हरायटीच्या बाबतीत म्हणजे ही जात जी आहे मागे जी काय पावसाचा खंड पडला होता 20-21 दिवसाचा दम काढला त्यांनी, दम काढला ना म्हणजे पाणी तुम्ही दिलत का नाही. इथं तर पाणी दिलत म्हणता, तुम्ही दिलत का पाणी. एक पाणी दिलत, एक पाणी दिलं होतं. तर अशी परिस्थिती आहे समजा. आता ह्याच हेच आता जर DS 228 आहे आणि KDS 726 आहे तर त्या जातीमध्ये आणि ह्या जातीमध्ये म्हणजे आता ती जात ह्याच्यासोबतच पेरलेली बरोबर आहे ना तुम्ही, तर तिथं पिवळटपणा आला आहे का नाही किंवा इतर रोग जे आहेत आणखीन चांगल्या कंडिशन चांगली आहे बरोबर नाही. जर ह्याचा विचार केला आपण बुरशीजन्य रोगाचा तर आता जास्त रोग कोणत्या ह्याच्यावर आलेला तुम्हाला म्हणजे पाहायला भेटायला आहे सध्या. KDS 726 म्हणजे पावसाचा खंड पडलेला त्यावेळेस आता ते लवकर ओढून येलेली आहे का नाही किंवा पिवळट पानं जे आहे ते लवकर झालेली तशी परिस्थिती हिची नाही. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की आपल्या मराठवाडा भागासाठी हे पेरण्यासाठी म्हणजे 335 आता हे थोडस त्याच्यामध्ये बरेचसे रोग वगैरे येऊ राहिले, भेसळी झाले भीती, भेसळ पण झाले. हा हा, तर त्याच्याऐवजी आपण हे सुद्धा घ्यायला काही समजा हरकत नाही. ही एक झाड आम्ही हे केलं होतं त्याच्या जवळपास हे किती म्हणले 79 त्या आणि 33 अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणात जे आहे ते शेंगा
तर आहे त्याच्यामध्ये 111 शेंगा. आणि हा जो आहे तोच प्लॉट आम्ही बसलेला बी बी एफ पंतदिन जे आहे ते पेरणी केलेली आहे. चांगला माल आहे एकदम. पण असं गुच्छामध्ये जे आहे ते शेंगा लागतात. EMS 1001 म्हणजेच येलो गोल्ड आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची.